संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे 60 वर्षीय बाबांनी चक्क 40 वर्षीय महिलेशी विवाह केला आहे। या विवाहाची आता राज्यात चर्चा होऊ लागली आहे। तर बघूयात यांच्या अजब लग्नाची गजब अशी कहाणी। हे आहेत 60 वर्षीय ताबा चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे 1 वर्षापूर्वी निधन झाले। यातच त्यांच्या मुलीचेही लग्न झाले, त्यामुळे घरामध्ये ते एकटेच होते। मग आता त्यांच्या खाण्यापिण्याची, कपडे धुण्याचे, राहण्याचे सर्वच गोष्टींचे हाल होत चालले होते। अखेर त्यांच्या मुलीने व मित्र परिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला। आता मित्रांनी व विशेष करून त्यांच्या मुलीने नात्यातीलच एक मुलगी बघून त्यांचे लग्न लावून दिले आहे। हे लग्न मला मजबुरीमुळे करावं लागलं असे भावनिक उद्गार या 60 वर्षीय आजोबांनी काढले आहेत। बाबांनी विधिवत आपले लग्न केले। आता नवरीचे वय साधारण 40 वर्ष असल्याने याची सगळीकडे चर्चा होत आहे। या लग्नात नवरी मुलगी 40 वर्षीय सुमन तबा कुदनर या नवरीने सांगितले की मी आईवडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न केले आहे। या लग्नामध्ये मला कोणाचाही दबाव नाही, मी लग्न करून आनंदित आहे, असे उद्गार नवरी मुलगी सुमन हिने काढले आहेत। नाव शिंदोडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। व मग या खाण्यापिण्याच्या अडचणीमुळं काय म्हणले तुम्ही, त्याच्या अडचणीमुळे विधिवत लग्न हे केलं। दोघांनी संसार केला व अधिकारामुळं मंडळी वाढली, तिचे लग्न करून दिलं, ती तिच्या घरी गेली। मग व मग आपल्या जेवणा खावण्याच्या सोयीसाठी मग मी हे दुसरं मंडळी केली। वय साधारणतः 50-55 ती केली मंडळी, तिचं वय जवळ 40-45 अशा हिशोबाने आम्ही आमच्या आता चालू लग्न आमचे झालेलं आहे। ज्या खाण्यापिण्याची हाल होती म्हणून बघ याच्या आता वयम मित्र म्हणजे बा मग आता असले बा करायचे ते काय, मग आम्ही तयार झालो, त्यांनी नातेवाईकातील बघितली, याच्यात काय बा जीव लावेन आणि सुखदुःखसुद्धा ती जाणून मग आपला घेईन